नमस्कार, मी स्मिती, वीकेबी न्यूज मध्ये आपलं स्वागत. आज नागपुरात एक आगळा वेगळा विवाह पार पडला, ज्या समाजातील जनप्रतिनिधी सोबत इतरही लोकांनी पुढाकार घेत श्रद्धानंद अनाथ आश्रमातील 4 अनाथ मुलीचे कन्यादान करून समाजाला एक संदेश दिला. नागपूरचे पोलीस आयुक्त रवींद्र सिंगल यांनीही या विवाह सोहळ्यात उपस्थित राहून वधू वरांना आशीर्वाद दिले, तर गीतांजली बुटी यांनी या सोहळ्याचे आयोजन केले होते. नागपूरच्या श्रद्धानंद अनाथालयात अनाथ मुलींच्या संगोपनाचं, शिक्षणाचं, त्यांना घडविण्याचं कार्य केले जाते. सोबतच त्या वयात आलं की त्यांचं लग्न कार्य सुद्धा संस्थेतर्फे केले जाते. आज श्रद्धानंद अनाथ आश्रमातील 4 अनाथ मुलीचा विवाह संपन्न झालाय. श्रद्धानंद अनाथालय परिवारातर्फे हा विवाह सोहळा मोठ्या थाटात संपन्न झाला. जनप्रतिनिधी नरेंद्र जिचकार यांच्यासोबत प्रशांत दुमुके, सचिन पुरोहित, डॉक्टर अभिजित देव यांनीही या 4 मुलीचे कन्यादान करत समाजाला संदेश दिला, तर गीतांजली बुटी यांनी या सोहळ्याचे आयोजन केले होते. समाजाला एक आगळा वेगळा दिशादर्शक असा हा सोहळा नागपूरच्या श्रद्धानंद अनाथालय येथे पार पडला. अतिशय खरोखर हा आगळा वेगळा एक लग्न सोहळा आहे, आणि हा जो लग्नाचा सोहळा आहे हा जात पंथ धर्म याच्या वरती आहे. खरा हा समाज, माणुसकीचा जो समाज आहे तो समाज ह्या लग्नामध्ये तुम्हाला पाहायला दिसत आहे. ह्या 4 मुली ज्या अनाथालयात कुणीतरी त्यांना एक सोडून दिलं, अशा अनाथ मुलींचा विवाह सोहळा त्या वयात आल्यानंतर इथला श्रद्धानंद अनाथालय आणि गीतांजलीताई बुटी यांनी हा आगळा वेगळा सोहळा इथं अरेंज केलेला आहे, आणि माझ्यासारखे एक 3 बालक ह्या यांचं कन्यादान करत आहे.